क्लेशदायक असं वक्तव्य केलं. वास्तविक पाहता संविधानाची शपथ घेऊन त्यांनी विधानसभेचं सदस्यत्व स्वीकारलेलं आहे. असं असताना प्रत्येक धर्माला आपला आदर असतो आणि दुसऱ्या धर्माचाही आपण आदर करायला पाहिजे. असं असतानाही त्या नितेश राणेंनी अल्पसंख्याक मुस्लिम समाजाविरुद्ध अतिशय क्लेशदायक असं वाक्य निर्माण वक्तव्य केलं. त्यांचा आम्ही महिला काँग्रेस पूर्ण निषेध करतो आणि त्यांचा सभा त्यांचं विधानसभेचं सदस्यत्व रद्द करावं अशी आम्ही सगळं महिला काँग्रेसची मागणी. महाराष्ट्राला अशी समृद्ध अशी परंपरा आहे भारताप्रमाणे विविध जाती धर्माचे लोक आपल्या महाराष्ट्रामध्ये राहतात. त्यांच्या वेगवेगळे सण जाती धर्माच्या एका पंथाने एका छान अशा कुटुंबाप्रमाणे राहतात. आपल्या पंढरपूरच्या वारीमध्ये पण मुस्लिम समाजाचे लोक येतात. आपले पण लोक गणपतीमध्ये पण ते आपल्यामध्ये येतात. आपण त्यांच्या ईदमध्ये आपण बघतो. पण अशा पुण्यगोविंदाने राहणारे लोक दोन समाजाचे अशामध्ये जर आपण बेताल वक्तव्य केलं आणि एक असे जबाबदार आमदार म्हणून त्याने विधानसभेची शपथ घेतलेली असताना एकात्मतेची शपथ घेतात. एकात्मतेची शपथ घेतलेली असताना सुद्धा त्यांनी असे दोन समाजामध्ये तेढ निर्माण करणारं बेताल वक्तव्य केलं. आपल्याला असं शोभत नाही. आपण जबाबदार लोकप्रतिनिधी आहात आणि अशा बेजबाबदार वक्तव्य कणकवली विधानसभा आमदार नितेश राणेंचे आम्ही महिला काँग्रेसच्या वतीनं जाहीर निषेध करतो. तरी त्यांच्या विरोधात आम्ही महिला काँग्रेसच्या वतीने त्यांचा निषेध करीत आहे आणि त्यांचं आमदार सदस्यत्व कॅन्सल व्हावं अशी अपेक्षा. मला वाटतं आता अधिक